पुणे शहरामध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं. प्रतिकूल परिस्थितीमध्ये देखील सामाजिक बांधिलकी जपण्याचा लौकिक राखत डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठाननं सरकारच्या रक्तदानाच्या आवाहनाला प्रतिसाद देत हे रक्तदान शिबिराचं आयोजन ससून रुग्णालयात दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल आणि रुबी हॉल पुणे या ठिकाणी केलं होतं. कोविड-19 विषाणूमुळे सर्वत्र लॉकडाऊन असून देखील बुधवारी दिनांक 13 मे 2020 पासून या शिबिराला सुरुवात झालेली आहे. पुणे शहरातून सुमारे 1500 रक्तपिशव्यांचं संकलन करण्याचं उद्दिष्ट प्रतिष्ठानने ठेवलं असून आजपर्यंत 1200 रक्तपिशव्यांचं संकलन झालेलं आहे. संपूर्ण समाज हे एक मोठं कुटुंब आहे आणि या कुटुंबाचा मी एक सदस्य आहे. या समाजाप्रती असलेल्या निष्काम भावनेतून पद्मश्री माननीय डॉक्टर आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या प्रेरणेने आणि माननीय श्री सचिनदादा धर्माधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व श्री सदस्य स्वयंशिस्त आणि सामाजिक अंतरांचं पालन करून निर्भीडपणे रक्तदान करून समाजापुढे उत्तम आदर्श ठेवत आहेत. प्रतिष्ठानच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम राबवले जातात. प्रतिष्ठान पूरग्रस्त गावांमध्ये स्वच्छता अभियान, स्वच्छता मोहीम, वृक्ष लागवड व संवर्धन, थॅलेसिमिया दाता शिबिर, निर्माल्य संकलन, महाआरोग्य शिबिर असे उपक्रम शहरात आणि संपूर्ण देशभरात राबवित असते. मी शरद देसले, समाजसेवा अधीक्षक, ससून सर्वोपचार रुग्णालय पुणे. आपल्याकडं 13 तारखेपासून माननीय नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान तर्फे जे रक्तदान शिबिर आयोजित केलेले आहे, तर आज कोविड सारखी महामारी जागतिक लेवलला चाललेली आहे आणि अशावेळी सगळीकडं पुणे शहर आणि ऑल महाराष्ट्रामध्ये रक्ताचा तुटवडा झालेला आहे. अशावेळी जे काही उपक्रम हाती घेतलाय रक्तदानाचा, फार खूप छान नरविणा उपक्रम झालेला आहे. आणि 13 तारखेपासून आजतागायत दररोज 30 ते 35 ब्लड बॅग, जवळजवळ 300 पुढे बॅग कलेक्ट झालेल्या आहेत ससून सर्वोच्च रुग्णालयासाठी. हे खूप मोलाचं अनुभव झालेलं आहे आणि असंच योगदान पुढे मिळत राहो. जय सद्गुरु. नमस्कार, मी डॉक्टर नलिनी काळजी, ससून सर्वोच्च रुग्णालयाची बॅड बॅग इन्चार्ज आहे. नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे दिनांक 13 मे ते 23 मे पर्यंत विविध रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आलेले होते. ह्या रक्तदान शिबिरामध्ये साधारण 350 रक्तदात्यांनी रक्तदान केलेले आहे. हे रक्तदान ह्या लॉकडाऊनच्या काळात केलेले आहे. ह्या लॉकडाऊनमध्ये एनबीटीसीचे, एसबीटीसी आणि किंवा शासकीय काही गाईडलाईन्स दिलेले होते. लॉकडाऊनचे गाईडलाईन्स, सोशल डिस्टन्सिंगचे गाईडलाईन्स, ते सगळे हा रक्तदान शिबिरामध्ये पाळले गेले आहेत. साधारण 350 रुग्णांना ह्याचा उपयोग झालेला आहे आणि ते सगळे गरीब आणि गरजू रुग्ण होते. धन्यवाद. नमस्कार, मी डॉक्टर स्नेहल मुजुमदार, मी रुबीहॉल क्लिनिक ब्लड बँकेची डिरेक्टर म्हणून काम पाहते. आणि सध्याच्या काळामध्ये मला ऍक्च्युली नानासाहेब धर्माधिकारी ट्रस्टच्या सर्व कार्यकर्त्यांना मनापासून धन्यवाद म्हणायचा आहे. आता आपण सगळे जाणताच की कोविड-19 पॅन्डेमिक चालू आहे आणि ब्लड बँक आर द वर्स्ट हिट. कारण की कसं आहे की आमच्याकडे अदरवाईज 100% व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन असतं आणि आमच्याकडे रेग्युलरली महिन्याला 10 ते 15 कॅम्प होत असतात. तर या कॅम्पच्या माध्यमातून व्हॉलेंटरी ब्लड डोनेशन करून आम्ही कॉम्पोनंट सेपरेट करून आमच्या पेशंटची मदत करू शकतो. आता सध्याच्या काळामध्ये दोन मोठ्या अडचणी आहेत. एक म्हणजे जे स्वेच्छा रक्तदाते आहेत त्यांना रक्तदानासाठी यायला थोडी भीती वाटते हॉस्पिटलमध्ये की बाबा मला काही होईल का किंवा कसं. आणि काही लोक जे यायला तयार आहेत त्यांना असं लॉजिस्टिक्सचे प्रॉब्लेम्स आहे की मी आता कसं जाणार, की आता पब्लिक ट्रान्सपोर्ट बंद आहे, नाना अशा अनेक अडचणी आहेत. तर त्याच्यामुळे थोडासा स्टॉकचा आम्हाला प्रॉब्लेम येत होता. आणि आपल्याकडे कसं आहे की बरेच कॅन्सरचे रुग्ण आहेत ज्यांना ब्लड ट्रान्सफ्युजन लागतं, ऑर्गन ट्रान्सप्लांट आता सुरू झाले, सर्जरीज आहेत, इंटेन्सिव्ह केअर युनिटमध्ये ऍडमिट असलेल्या पेशंटलाही ब्लड लागतं. तर आता रक्ताचा तुटवडा भासू लागला होता की आता कसं करायचं बाबा, एक बेसलाईन स्टॉक तरी तयार व्हायला पाहिजे. तर मग आम्हाला धर्माधिकारी ट्रस्टने अतिशय मदत केली आणि 20 तारखेपासून आमच्याकडे ते म्हणजे रुबी हॉलमध्येच डोनर्स पाठवत आहेत. आणि पहिल्या दिवशी साधारण आमचे 53 कलेक्शन झालं. त्याच्यानंतर एक दिवस सोडून मग, कारण प्लेटलेट्सचं लई 5 दिवस असतं, तर आम्हाला थोडं फ्रिक्वेंट कलेक्शन पाहिजे होतं, पण जरा गॅप नाही पाहिजे होतं.
तर मग त्या रिक्वायरमेंट प्रमाणे त्यांनी मग आम्हाला 22 तारखेला आणि कॅम्प दिला आणि मग त्याच्यातही 77 युनिट्स वर कलेक्टेड. आणि आता आज कॅम्प आहे तर असं दिसतंय की साधारण 80-90 तर कलेक्शन होतानाच दिसतंय मला. तर मला विशेष असं वाटतं या पूर्ण रक्तदान शिबिर संयोजनामध्ये की डोनर्स हे अतिशय धार्मिक प्रवृत्तीचे किंवा आपण म्हणतो ना की त्यांना समाजासाठी किंवा पेशंटसाठी काहीतरी करायचंय आणि त्यांची काही अपेक्षा नाहीये. आणि सर्वच्या सर्व डोनर्स मला असे दिसतात तर ते शांतपणे आपलं येतात, कोणत्याही प्रकारचं कुरकूर नाही किंवा काही अपेक्षा नाही किंवा काही प्लेजर किंवा डिसप्लेजर एक्सप्रेस करणं नाही, तर ते शांतपणे येतात. आणि इथं जे म्हणजे ट्रस्टची जी कार्य पाहणारे लोक आहेत तर ते त्यांना चांगलं मार्गदर्शन करतात आणि अतिशय उत्कृष्टपणे स्टेप बाय स्टेप लोक अगदी शांतपणे लाईनीत उभे राहतात. आपलं जे काय आमचं प्रोटोकॉल्स आहेत, आपलं सोशल डिस्टन्सिंग आहे किंवा पर्सनल प्रोटेक्टिव्ह इक्विपमेंट घालून अटेंडन्स आहे, डोनर सिलेक्शन क्रायटेरियामध्ये उत्तरं देणं आहे आणि सिलेक्शन करून ब्लड डोनेशन करून रिफ्रेशमेंट घेऊन शांतपणे निघून जाणं आहे. ही सगळी प्रोसिजर अतिशय सिस्टमॅटिकली होतीये, कुठेही गोंधळ नाही, गडबड नाही, काही घाई करणं नाही आणि खूप छान पद्धतीने असं हे ऑर्गनायझेशन आहे. तर त्यासाठी मी ट्रस्टचं मेन आणि सर्व लोक जे आम्हाला याच्यातनं ऑर्गनाईज करायला हे कॅम्प आणि ऍक्च्युअली ब्लड डोनेशनमध्ये जे मदत करतायत तर त्या सर्वांचे मी रुपी हॉलतर्फे, रुपी हॉलच्या पेशंट्स, त्यांचे फॅमिलीज आणि मॅनेजमेंटतर्फे मनपूर्वक आभार मानते. फार चांगलं काम करतायत हे लोक या ट्रस्टच्या माध्यमातून आणि राहून राहून माझ्या डोक्यात विचार येतो आणि बोलल्याशिवाय राहत नाही. पण हे जे एन्टायर प्रोजेक्ट आहे कुठल्या तरी एखाद्या MBA प्रोजेक्ट सारखं वाटतं की एव्हरीबडी इज एक्झिक्युटिंग देअर ओन रोल टू द फायनेस्ट डिटेल्स आणि ते इतकं परफेक्ट होतंय की म्हणजे एखाद्याने प्लॅन करून सुद्धा ते इतकं व्यवस्थित कदाचित झालं नसतं, इतकं सुंदर रीतीने हे सगळं प्लॅनिंग होत आहे. पुन्हा एकदा मी ट्रस्टचे आणि सर्व रक्तदात्यांचे मनपूर्वक आभार मानते. थँक्यू. डॉक्टर संजीव केतकर, दीनानाथ मंगेशकर रुग्णालय पुणे इथे रक्तपेढीमध्ये ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर म्हणून मी 2005 पासून कार्यरत आहे. सध्या सगळ्यांना माहिती आहे की COVID-19 म्हणजे कोरोना विषाणूशी आपण सगळे सामना करत आहोत. मला नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान आणि त्यांचे सर्व स्वयंस्फूर्त संयोजक कार्यकर्ते आणि सर्व स्वैच्छिक रक्तदाते यांचं मनापासून आभार मानायचे आहेत की 13 मे पासून आतापर्यंत रोज, आज 26 मे आहे, रोज आपल्याकडे त्यांनी स्वयंस्फूर्त स्वैच्छिक व्हॉलंटरी रक्तदान शिबिर आयोजित केलं आणि या रक्तदान शिबिरामध्ये दीनानाथ रुग्णालयात रोज साधारण 40 ते 50-55 रक्तदात्यांनी येऊन अतिशय शिस्तबद्ध आणि अतिशय मेथॉडिकल चांगल्या पद्धतीने स्वयंस्फूर्त रक्तदान करून प्रत्येकांनी साधारण 3 प्राण वाचवलेले आहेत. अशीच मदत सर्व रक्तपेढ्यांना करावी आणि सर्व पेशंट्सना त्याचा फार फायदा होत आहे आणि हे लाईफ सेव्हिंग ही जरा जीवनदायी सामाजिक कार्य असल्यामुळे मी सगळ्यांचे पुन्हा मनपूर्वक धन्यवाद देत आहे. थँक्यू. डॉक्टर जितेंद्र सप्रे, ब्लड ट्रान्सफ्युजन ऑफिसर, दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटल, रिसर्च ब्लड बँक येथून मी बोलतोय. डॉक्टर श्री नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठानतर्फे गेल्या 13 मे पासून जे सतत रक्तदान शिबिराचं इथे आयोजन केलेलं आहे तर खूप चांगला आणि स्वयंस्फूर्ण असा चांगला उत्साह आणि हे मिळतोय, प्रतिसाद मिळत आहे. आतापर्यंत 600 जास्त रक्तदान शिबिर रक्तदाते येऊन गेलेले आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मला वाटतं म्हणजे नानासाहेब धर्माधिकारी प्रतिष्ठान धार्मिक जसं त्यांचं एक हे आहे तसं त्यांनी एक सामाजिक जे भान ठेवलेलं आहे आणि समाजाकरता म्हणजे ज्या समाजात आपण राहतो त्या समाजाचं आपल्याला काहीतरी देणं असतं, ह्या वृत्तीने ह्या भावनेने सर्व जे रक्तदाते आणि जे स्वयंसेवक जे आहेत हे त्यांचं काम करून खरंच मनाला खूप आनंद होतो. एका वेगळ्या बँकेत तुम्ही जर 2000 लोक केलं तर त्याचं 5 दिवस प्लेटलेटचं लाईफ असेल, त्या 5 दिवसानंतर तुम्हाला परत प्लेटलेट टाकलं ते मिळत नाही. पण हे तुम्ही ते सातत्य ठेवलंय आणि हे सातत्य फार महत्वाचं आहे. एखाद्या माणसाला सांगितलं की इथनं 5 किलो 5 मिनिट चाल,
पण चालेल, पण त्याला सांगितलं बघतो 500 मीटर चाल, तर ते खूप अवघड आहे. कारण नियमितपणे आणि सातत्याने एखादे काम करणं त्याला खूप म्हणजे एक मानसिक आणि शारीरिक आपलं हे चांगलं लागतं, त्याच्याशिवाय हे शक्य होत नाही. ब्युरो रिपोर्ट, पुणे.